आर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत। आपल्याबरोबर पांडे विभाग प्रमुख मिलिंद भोसले आहेत। त्यांची काय रस्त्यासंदर्भात काय समस्या आहे त्याबद्दल त्यांच्याकडून जाणून घ्या। काय आपले रस्त्याविषयी काय प्रश्न आहेत? अजून जय महाराष्ट्राबद्दल असा प्रश्न आहे की आता हा रस्ता जवळजवळ एक वर्षाचा कालावधी होत आलेला आहे याला पूर्ण होण्यात, आणि रस्ता पूर्ण होताना रस्ताचा ज्यावेळेस त्यांनी चालू केला त्यावेळेसुद्धा भरपूर लोकांचे नुकसान झालेले आहेत। कोणाचे घरांना चिरा आलेला आहे त्यांच्या व्हायब्रेशननी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे रस्त्याच्या बाजूला जे चेंबर नाला जो बनवलेला आहे तो अत्यंत निष्कृत दर्जाचं काम केलेलं आहे। हा नाला जो चेंबर बसवलेला आहे त्यांनी या चेंबरवरती झाकणं बसवलेलं नाही, टोपणं बसवलेलं नाहीत। वारंवार आम्ही या एनपी कंपनीला त्यांना निवेदन दिले, दोन वेळा निवेदन दिले, रस्ता रोको आंदोलनाचं पण निवेदन दिलं होतं। त्याच्यामध्ये ते सुधारणा करू असे आम्हाला एक खात्रीपूर्वक त्यांनी उत्तर दिलं समाधानकारक, पण ते समाधानकारक उत्तर आम्हाला मिळालेलं नाही। कारण ते फक्त ते उत्तर त्या तात्पुरतं तेवढं कामापुरतं राहिलं। त्याच्यानंतर ह्या लोकांनी एकदम म्हणजे निष्कृत दर्जाचं काम करून अजिबात लक्ष न देता बेके बेचा पाडा चालू करून या काम असे दिले। त्याच्यानंतर दोन चार जनावर ह्या रस्त्यामध्ये पडलेले, जे मधला जे चेंबरमध्ये जे फूट आहे जो आपला हे बन फूटपत्ती, तर त्याच्यावर ती काही जनावरं ह्याच्यात पडले, काय दोन तीन लहान वयस्कर माणसंही पडलेले आहेत। भविष्यात जर ह्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होऊ शकतात। लहान मुलं आहेत, वयस्कर माणसं आहेत, आणि म्हणजे सांगायचं म्हणलं तुम्हाला त्रिपुरने एकदम खालच्या पैशाचं काम केलं आहे। आणि यांना आता जे सत्ताधारी जे कोणी असतील ते सत्ताधारी पक्ष यांना हाताखाली धरून यांच्याकडून ते काम केलं जात आहे, आणि यांना कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही। अशा प्रकारे यांचं काम आता चालू आहे। पण बाबा माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा आता तुम्हाला लास्ट वॉर्निंग दिली, आता दोन वेळा निवेदन दिले, आता ही तिसरी वॉर्निंग आमची लास्ट असणार आहे की तुम्हाला पण शिवसैनिकाला जर जे काही गोष्टी तुम्ही मानल्या नाहीत तर तो आमच्या पद्धतीनं कसा लढा द्यायचा हे कुठल्या शिवसैनिकाला सांगायची गरज नाही। मला या माध्यमातून असं बोलणं वाटतं। जर निकृष्ट दर्जाचं काम ह्यांनी नाही केलं तर आपली काय भूमिका असेल? आमची पुढची भूमिका हे रुद्र प्रकारचं स्वरूप देऊन या पुढच्या आंदोलनाची दिशा असेल। मग जो कोणी असेल तो ठेकेदार पद्धतीने काम करणारा माणूस त्याला मग एक समजा पोलिसांना निवेदन देऊन तहसीलमध्ये निवेदन देऊन त्याच्यावर जर तोडगा काही निघाला नाही तर आमच्या शिवसेना स्टाईलने त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याला कोपरापासून ढोपरापर्यंत कसा मोकळा करायचा हे आमच्या शिवसैनिकाला माहीत नाही। याच्यापुढे मी काय जास्त बोलू शकत नाही। हे होते शिवसेना विभाग प्रमुख मिलिंद भोसले यांच्या रस्त्यासंदर्भात। जे निकृष्ट दर्जा झाले आहे त्या संदर्भात काम चालू तातडीने सुरू करावं अशी त्यांची मागणी आहे। द इंडिया न्यूज 24 पांडे प्रतिनिधी।